नमस्कार मित्रांनो, सेवाप्रसाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जरी अब्रक होममेड कसं बनवायचं असतं, म्हणजे घरच्या घरी तुम्ही ते कसं बनवू शकता आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे. साधी सिंपल प्रोसेस आहे पण तुम्हाला ती या व्हिडिओमधनं आपल्याला दाखवायची आहे. तर त्यासाठी आपण मी तुम्हाला एकदा मध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण ते अब्रक आणलेलं आहे. ॲक्च्युली ते अब्रक म्हणजे पावडर फॉर्ममध्ये पण मिळतं काही ठिकाणी, आणि काही फॉर्म ठिकाणी त्या चकत्यांच्या स्वरूपात मिळतं. तुम्हाला त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, मी फॅन ब्रश आणि ते चकत्या दाखवलेल्या होत्या कशा असतात. तर त्याचा व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत. तर प्रायमरी स्टेजमध्ये महत्त्वाचा विषय यामध्ये असा असतो जरी अब्रकमध्ये की तुम्हाला त्या चकत्या असतात त्या ॲक्च्युली त्या म्हणजे रॉ मटेरियल्स असतात तुमच्या अब्रकाच्या, तर त्या डस्टिंगमध्ये असतात, खूप खराब झालेले असतात. तर थोडंसं त्यांना आपण क्लीन करून घ्यायचं असतं. मग ते क्लीन करण्यासाठी काय करावं लागतं की थोडेसे त्या उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे 2 दिवस भिजत ठेवावे लागतात, म्हणजे पूर्ण प्रॉपर क्लीन होतात. म्हणजे त्याची जी शायनिंग असते स्पार्कलची ती चांगली येते त्याला अजून. तर उकळलेलं पाणी असतं त्यामध्ये 2 दिवस त्या भिजत ठेवायचे असतात. आणि त्या भिजत ठेवल्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची असते तर मी तुम्हाला आता या आमच्या पुढच्या आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने ती प्रोसेस करायची असते, काय करायचं असतं ॲक्च्युली त्यामध्ये, मिक्सरमध्ये बारीक करायचे असतात का हाताने त्या बारीक करायचे असतात, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला जर अवेलेबल झाला तर तुम्हीसुद्धा तो एक ट्राय करून बघा, खूप छान इफेक्ट येतो. एका गणपतीवरती मी मारलेलासुद्धा आहे तो आधी, कारण तुम्हाला मी आधी पूर्ण प्रोसेस केली, गणपतीवरती मारून बघितला कसा दिसतो आहे तो बघितला, आणि मगच तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की घरच्या घरी कसं बनवू शकता. आता नवीन ट्रेंडिंगमध्ये ड्युअल टोनर वगैरे भरपूर गोष्टी आहेत, पण ही एक जुनी पद्धत आहे जरी अब्रक बनवण्याची आणि गणपतीवरती मारण्याची. त्याचा एक चांगला इफेक्ट गणपतीवरतीसुद्धा दिसतो. तर आपण बघूया आधी ॲक्च्युअली कसे बनवायचं ते, आणि मग तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये ते गणपती जो मारलेला आहे तो गणपतीचा तुम्हालासुद्धा व्हिडिओ दाखवतो आणि बघूया. तर आपण 2 दिवस या पाण्यामध्ये चकत्या भिजत ठेवलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये. त्यानंतर थोडेसे मी मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतो आहे, म्हणजे खूप फाईन पावडर त्याची बनू शकते. तर छोट्या भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही घरातल्या त्यामध्ये ती बारीक करू शकता. Thank you.
ॲक्च्युली खूपच साधी आणि सिम्पल प्रोसेस आहे, काही अवघड नाही त्यामध्ये। तुम्हाला जर अवेलेबल झालं तर अवश्य करून बघा, आणि जर हे करताना काही प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथून तुम्ही काही प्रॉब्लेम वाटला तर विचारू शकता, कॉल केला तरी चालेल। मी आमचा अबाउटमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये नंबर आहे, तुम्हाला करताना काही प्रॉब्लेम वाटला तर कॉल करा अवश्य, आणि प्रॉब्लेमसुद्धा विचारू शकता। टेलिग्रामची लिंक ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। प्रोसेस करा, खूप छान इफेक्ट येतो। फक्त जी मारण्याची प्रोसेस आहे, मी तुम्हाला म्हटलं की जसं आपण शेडिंग करतो इतक्या जवळून मारायचा नसतो, तो खूप लांबच्या अंतरावरून जेवढा माराल तेवढा तो स्प्रेडिंग चांगला होतो सगळीकडे। एकाच ठिकाणी जवळून मारला तर खूपच जास्त उडतो तो आणि इफेक्टही तेवढा येत नाही चांगला। करून बघा प्रोसेस तुम्ही ॲक्च्युली, आणि कसा वाटतो आहे मलाही सांगा। आता आपण सध्या काही आता डेली ब्लॉगमध्ये पण व्हिडिओ टाकतो, आता काल ॲक्च्युली मी दोन दिवस काही दोन ब्लॉग आपले डेली ब्लॉगचे टाकलेले आहेत, ज्यामध्ये आपण स्किन कलर दाखवला किंवा स्किन कलरचं शेडिंग दाखवलं। तर थोडंसं बिझी वर्कमुळे मी ते त्यामध्ये स्पीच देता येत नाही आपल्याला, आणि बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली की दादा ॲक्च्युली जी पहिली प्रोसेस आहे आपली व्हिडिओ करण्याची, तुम्ही सांगा त्यामध्ये माहिती आणि मगच ती प्रोसेस दाखवा। तर ॲक्च्युअली त्या प्रोसेस आपण केलेल्या आहेत, म्हणजे स्किन कलरचा व्हिडिओ ऑलरेडी आपला झालेला आहे किंवा शेडिंगचा पण ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे, पण डेली वर्क जे चालू आहे त्याचे मी व्हिडिओ टाकतो, त्यामुळे स्पीच दिलेलं नाही आहे। पण काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील जे तुम्हाला कामासाठी अत्यावश्यक असतील त्याची माहिती मी पूर्णपणे देणार आहे तुम्हाला, त्यामध्ये कुठेही फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही आहे, तर त्याची माहितीसुद्धा डिटेलिंगमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे, त्यामुळे ती काळजी करू नका। जे महत्त्वाचं आहे तुम्हाला मी ते स्पीचमध्ये सांगेन नक्कीच, आणि आपण व्हिडिओ सगळे बघताय त्याबद्दल सगळ्यांचे आपल्याला पुन्हा एकदा आभार मानतो, आणि भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल बटन दाबायला विसरू नका, कारण आता नवीन बाप्पा तुम्हाला दिसतील माझ्या बॅक साईडला, बघा त्याचं काम चालू आहे। तर यामध्ये सुद्धा काही नवीन प्रोसेस आहेत, जसं की फॅन ब्रश जो आयब्रोसाठी यूज करायचा आहे, त्यासुद्धा व्हिडिओ लवकरच येईल, सगळेजण वाट बघताय, आणि तो व्हिडिओसोबत व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।